2022 साली सातारा येथे महाराष्ट्र कुस्तीची पडदा पडली। यामध्ये पृथ्वीराज पाटील यांच्या सोबत ज्यांनी कुस्ती खेळली ते उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्या घरी आलेलो आहे। सध्या आपण आहे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मांडवे या गावी। प्रकाश बनकर यांचे चुलते 1987 साली तानाजी बनगर हे महाराष्ट्र केसरी घडले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुस्ती क्षेत्रात इतिहास घडवला। नमस्ते, माझं नाव गणेश शिवाजी बनकर, मी पहलवान प्रकाश बनकरचा मोठा भाऊ। ह्या वर्षीचे म्हणजे गेल्या वर्षीचे उपमहाराष्ट्र केसरी विशाल व प्रकाश बनकर हे माझे धाकटे भाऊ आहेत। तुमच्या घरामध्ये किती वर्षांपासून कुस्तीची परंपरा आहे? आमच्या वर्ष म्हणजे 3 पिढ्या चालू आहेत। या चुलते आमचे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत, तानाजी बनकर 1987 सालचे महाराष्ट्र केसरी आहेत आणि 2021-22 उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर आहेत। लहान बघतो विशाल असेल आणि तुम्हाला तुमच्या वडिलांनी ह्या सगळं कसं घडवलं आणि विशालचं लहानपण कुठे गेलं, शिक्षण कुठे, पहिल्यांदा कोणत्या तालुक्यात होतं? आता इथे सदाशिवनगरलाच होते, म्हणजे मोहिते पाटलाच्या तालुक्यात होते। इथं प्रतापशी मोहिते पाटील व्यायाम शाळा इथं सदाशिवनगरला, इथून सुरुवात केली त्यांची। 5वी पासून शाळेत, म्हणजे पहिलीपासून शाळेला होता सदाशिवनगरला, 5वी पासून ते शाळेत गेला इथं, म्हणजे तालमीत आणि ते दोन्ही मिळून। शंकर यांच्या आई आहेत। मावशी नमस्कार, प्रकाशला कसं घडवलं तुम्ही लहानपणापासून? काय लहानपणापासून इच्छा होती त्याच्या चुलत्याची, पण चुलत्याला बी महाराष्ट्र केसरी केला, आता मुलगा बी व्हायला पाहिजे महाराष्ट्र केसरी। तो लहानपणी कसा खोडकर वगैरे, काय आठवणी काय आहेत लहानपणीच्या? लहानपणी खोडकर होता, अजिबात ऐकत नव्हता कोणाचा। मग त्याच्या वडिलांना मग तालमीत जा म्हणला, वडिलाची इच्छा लय पूर्ण होती की कधी मी हे करणार नाही म्हणून, घरी येऊ नको जिंकल्याशिवाय। आता महाराष्ट्र केसरीसाठी विशाल खेळणार आहे, मुंबईमधून प्रतिनिधित्व करणार आहे, तर तुमची काय इच्छा आहे? तुम्ही काय देवाला साखर वगैरे घातलंय का? साखर वगैरे घातलंय की त्याच्यासाठी लय खूप करते मी। तुमची काय? बनकर हा लहानपणापासून सदाशिवनगर तालमीमध्ये वाढला, कारण त्याला कुस्तीचं पहिल्यांदा धडे शिकवण्यासाठी महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचे वडील रामहरी बनकर, त्याचे आजोबा, आणि आजोबा ही कुस्तीचे फार जाणते होते आणि त्यांनी 1987 सालचे कैलासवासी तानाजी बनकर सारखा एक मोठा पैलवान तयार केला होता त्यांचे आजोबा रामहरी बनकर। आणि मग दादा बनकर आणि हा प्रकाश बनकर ही दोघं भाऊभाऊ ते आजोबा सातत्यानं सदाशिवनगरला व्यायामशाळेमध्ये घेऊन यायचे। लहान होते ते, तेव्हा त्याला तानाजी बनकरचं मार्गदर्शन मला लाभलं होतं, तानाजी बनकरनं मला फार मोठं पैलवान केलं, त्यामुळे ही दोन लहान मुलं यायची आजोबा बरोबर। आजोबाच्या खिशात कायम शेंगदाणे असणार, बदाम असणार, काजू असणार, त्यांना काही खाईल तेवढं थोडा व्यायाम केला की द्यायचं, त्याच्यामुळे त्यांना हळूहळू त्याची सवय झाली आणि ते मग तालमी त्या आजोबा बरोबर रोज येऊ लागले। उत्तर उत्तर थोडीशी चमकले इथं सदाशिवनगरला, प्रगती चांगली झाली, तेव्हा तानाजी बनकर होते। कालांतरानंतर जरा थोडं तानाजी बनकर आपल्यातून निघून गेल्यानंतर त्यांना आबानीचं नेऊन खवसपूरला ठेवलं होतं, खवसपूरला चांगली तयारी झाली। खवसपूरला चांगली तयारी झाल्यानंतर त्याच्यानंतर 97 किलोला त्याच्या वजन गटामध्ये सलग 2 वेळा त्यांना सुवर्ण पदक आणलं, म्हणजे चांगला चमकला। आणि मग गेले वर्षी 22 महाराष्ट्र केसरी सातारला झाली, त्या ठिकाणी सातारला तो महाराष्ट्र केसरीसाठी लढला आणि त्याचे वस्ताद विश्वास हरवले, गंगावीस तालमीला फार मोठं त्याच्याकडं कुस्ती मेहनत करून घेतली। दादा बनकर वेळोवेळी, आज बी दादा बनकर आज पुण्यात आहेत, यावेळ कोल्हापूरमध्ये आहेत, कारण आठवड्यातून 2 दिवस ते कोल्हापूरला त्याच्या तयारी बघण्यासाठी, त्याच्या लढतीसाठी आम्ही 8-10 दिवसातून 15 दिवसातून त्याची तयारी बघण्यासाठी जात असतो।
तो व्यायाम कसा करतोय, किती करतोय, बाबा तयारी काय आहे त्याची? आणि एवढं सांगेन कुस्ती निवेदक नात्यातून की तो माझ्या गावचा मांडव्याचा, त्याच्या चुलत्याचं फार मोठं माझ्यावरती योगदान वस्ताद म्हणून मी गुरु मानलं. आणि हल्लीच्या काळामध्ये गुरु मानणं ही जरा थोडं पैलवान क्षेत्रात थोडस कमी झालेलं आहे. पण हा अतिशय शांत स्वभावाचा प्रकाश वनकर गुरुस्थानी मानणारा, प्रत्येकाला कुठल्याही मोठ्या व्यक्तीशी वर बघणं हे त्याच्या धर्मात नाही. आणि सातत्यानं त्याला एकच धडा आहे की कुस्ती, मेहनत करणं, खुराक खाणं आणि शांत संयमी राहणं ही त्याच्या अंगामध्ये आहे. त्यामुळं तो या वर्षीचा एक कुस्तीतला महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरीचा दावेदार नक्की होईल.